भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये म्हणजे बलशाली राष्ट्रीय जीवनाचा पाया आहेत. संविधान संस्कृतीचे हे स्वप्न साकारण्यासाठी आर्थिक परिवर्तनाप्रमाणेच सामाजिक परिवर्तनाला दिशा देणे गरजेचे आहे. यासाठी या संवैधानिक मूल्यांना जपणारा, त्यांना आदर्श मानणारा समाज निर्माण करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. भारतीय संविधानातील ही मूल्ये शालेय जीवनापासून शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न म्हणजेच मूल्यवर्धन. विद्यार्थ्यांमध्ये हे मूल्यवर्धन घडवून आणण्यासाठी इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आणि आकलन शक्तीअनुसार मूल्यवर्धन कार्यक्रम यापूर्वीपासूनच राबविण्यात येत आहे. शांतीलाल मुथा फाउंडेशनने या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आराखडा तयार केला असून गेल्या 8 वर्षात या कार्यक्रमाचे इम्पॅक्ट असेसमेंट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या संस्थांकडनं वेळोवेळी करण्यात आले आहे. NCERTने सुद्धा या कार्यक्रमाचे इम्पॅक्ट असेसमेंट केले आहे. मूल्यवर्धन हा महाराष्ट्र राज्याचा कार्यक्रम म्हणून महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ज्ञानरचनावादावर आधारित या कार्यक्रमाचा सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विद्यार्थी व पालक यांनी मनापासून स्वीकार केल्याचे आढळले आहे. हा संपूर्ण अभ्यासक्रम कृतीवर आधारित असल्याने शिक्षक व विद्यार्थी सर्वांनाच यातून आनंद मिळतो आहे. जोडी चर्चा, गटचर्चा, सहयोगी खेळ यासारख्या विद्यार्थी केंद्रित बालस्नेही व आनंददायी पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये रुजविली जात आहेत. यामुळे विद्यार्थी सक्रिय झाले असून त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना, नेतृत्व गुण व भाषा विकसित झाल्याचे निदर्शनास आले आहे. विविध अभिवृद्धी व कौशल्य विकसित करून मुलांना प्रत्यक्ष अनुभवातनं योग्य अयोग्य शिकविण्याची व ठरविण्याची संधी मिळते. त्यामुळे मुलांची निर्णयक्षमता विकसित झाल्याचे जाणवते. मूल्यांच्या रुजवणुकीसाठी बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक पैलूंचा विचार केला जात आहे. यामुळे विद्यार्थी साहसी व जबाबदार बनत चालले असून इतरांना सहकार्य करण्याची भावना त्यांच्यात निर्माण होते आहे. येत्या 2 वर्षात मूल्यवर्धन महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये घेऊन जाण्याचा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या कार्यक्रमामुळे मराठी माध्यमांच्या शाळा बळकट होण्यास मदत झाली आहे. महाराष्ट्रामध्ये संशोधनावर आधारित 7 वर्षापासून मोठ्या प्रमाणात प्रयोग करून उभा राहिलेला व यशस्वी झालेला मूल्यवर्धन कार्यक्रम हा मूल्य शिक्षणाचा भारतातील सर्वात मोठा प्रयोग म्हणता येईल. आता 2 वर्षात हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी करून देशभरामध्ये सर्व ठिकाणी जाईल असा मला विश्वास वाटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.